हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मी आहे प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पी फॉर प्रतीक्षा. तर आज माझ्या दिवसाची सुरुवात होत आहे. आज आराध्याला सुट्टीचं आहे, त्याच्यामुळे टिफिन बिपिनचं काय टेन्शन नव्हतं. तर स्वराज्यला मी भरून आलेली आहे आणि माझं आवरलं आणि मी वरती आले. तर आता साफसफाई वगैरे झाडू वगैरे मारून झालेला आहे माझा. आणि मला आज माझ्यासाठी वेळ द्यायचं, म्हणजे माझा एक ब्लाऊज स्टिच करायचा. त्यासाठी जवळजवळ अर्धा तास मी ब्लाऊजची डिझाईन शोधत आहे, कारण की आपला स्वतःचा शिवायचा असला का 10 डोक्यात असतं की हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, तसं पण, असं पण, हा पण चांगला दिसेल याच्यावर, तो पण चांगला दिसेल. तर शेवटी आपण सिम्पलच करतो. पण आता मी बघितले डिझाईन थोडेफार, तर आधी फ्रंट साईड मी करून घेणार आहे, कटिंगपासून सुरुवात करणार आहे. आणि उद्याच्या फंक्शनसाठी पाहिजे, त्याच्यामुळे आज मला कम्प्लीट करणंच आहे. आणि आज मला जायचं आहे घरी, त्याच्यामुळे बघू आता कसं काय होतं आहे. पटापट करण्याचा प्रयत्न करते, आधी फ्रंट साईड कम्प्लीट करून घेते. इथून बोटनेक स्टिच करण्याचा विचार चालला आहे. साडी सिम्पल आहे, पण ब्लाऊज जरा डिझायनर शिवायचं वाटतं तर त्या साडीला जास्त भारी लुक येईल. तर ग्रीन कलरची साडी आहे आणि अजून काहीच माझं रेडी नाही. बघा, आयब्रो वगैरे पण तशाच आहेत आणि बांगड्या वगैरे पण घ्यायच्या आहेत, पण मला काही वेळ भेटणार नाही आहे. निदान साडी तरी व्यवस्थित स्टिच करून घेते, मीन्स ब्लाऊज साडीवरचा. आणि ऍक्च्युली मी जास्तीत जास्त ड्रेसच घालते, त्याच्यामुळे साड्यांचा काही प्रश्नच येत नाही. जास्त करून साड्या माझ्याकडे रेडी नसतात, ड्रेसच घालते मी. तर आता बघूया, आता आपण सुरुवात करत आहे, मी स्टिच करायला सुरुवात करते आणि रेडी झाल्यावर मग तुम्हाला दाखवते कसं काय होत आहे ते. आणि बघू आता स्टिच करते ब्लाऊज. तर डोक्यात एक आयडिया आहे की हँडला नेट वगैरे लावायचं. तर माझ्या खजान्यामध्ये गेले मी, अलिबाबाचा खजाना आहे माझ्याकडे. तर त्याच्या खजान्यामध्ये गेली आणि मला काही वस्तू भेटल्या आहेत, त्या आता मी काढल्या आहेत. तर म्हणजे छोटे छोटे तुकडे असतात माझ्याकडे फॅब्रिकचे. तर हे बघा, हा ग्रीन कलर भेटला आहे, हा माझा ब्लाऊज पीस आहे, असा आहे हा. आणि हा मला ग्रीन कलरचा नेट भेटला आहे आणि हा ग्रीन कलरचा वेलवेट आहे. तर असं भेटलेलं आहे, तर त्यातनं काहीतरी क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. आणि इथे माझा कटिंग चाललेली आहे, म्हणजे अस्तरवर कटिंग चाललेली आहे, बोटनिक करायचं आहे. त्याच्यामुळे मी आता हा कटिंग करते, ड्राफ्टिंग करते पहिले, नंतर कटिंग करणार. पहिले आयरॉन करून घेणार फॅब्रिकला, नंतर मग कटिंग करणार. तर अशी माझी फ्रंट साईडची कटिंग झालेली आहे. तर मी ब्लाऊजला योग पट्टी वापरणार आहे, जेणेकरून ब्लाऊजची फिटिंग आहे ना ती व्यवस्थित राहते. आणि हा बोटनेकच मी करणार आहे. आणि कप्स लावणार आहे, तर कप्स लावल्यावर आहे ना मी दोन अस्तर कटिंग करते. हा आणि हा दो, म्हणजे कटोरीला सुद्धा मी दोनच अस्तर कटिंग केले. एकूण कटोरीसाठी 4-5 झालेले आहेत, 1, 2, 3, 4. फायनली माझा वन फ्रंट साईडचा भाग रेडी झालेला आहे. हा बघा, तर हा एवढाच भाग नाहीये, अजून आहे, अजून योगपट्टी लावायची त्याला. आणि वरती सुद्धा नेटचा मी बोटने करणार होती, पण पटकन डोक्यात आलं की नेटचा काहीतरी पॅटर्न करूया. म्हणजे नेट तर आहेच माझ्याकडे, मग थोडासा फॅन्सी पण होईल, कारण की लेस पीस पण नाही माझ्याकडे अवेलेबल. तर त्याच्यामध्ये जे आहे त्याच्यामध्येच मी फॅन्सी करण्याचा प्रयत्न करते. तर बघूया कसं होतं. माझा जवळजवळ अर्धा ब्लाऊज झालेला आहे आणि हे माझं गळ्याचं पॅटर्न चाललंय आता. आणि आराध्य बघायचं तुम्हाला आहे, बघा दिसतंय कुठे. हा बघा, हा आराध्य तो इस्त्री मारतोय, त्याच्यामध्ये मी आले. हो, ते ब्लाऊज चा पॅटर्न आणते तू, बघ तिथं खाली पडलेत बघ. बॅक साईड आहे, म्हणजे फ्रंट साईड, बॅक, ही फ्रंट. आणि ह्याला आपल्याला हा नेट येणार आहे मध्ये गळ्याला पूर्ण. आणि याच शॉर्ट मध्ये पूर्ण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. आता तरी पॅटर्न माझा मला तरी चांगला वाटतोय, चांगला झाला म्हणून. आणि हा पूर्ण बॅकलेस असणार आहे, हा खालच्या साईडला जाईल, हा मधला मध्ये इथं नेट येईल. तर माझा हा पॅटर्न चाललेला आहे, हा बघा इथं सगळा फॅब्रिक जो मी खजान्यातनं काढलेला होता, अलिबाबाच्या खजान्यातनं फॅब्रिक हा नेट. तर हा पूर्ण माझा नेट हँडला पण येणार आहे आणि नेकला पण जाणार आहे. आणि इकडे बघा, आज या काही शर्टाचा खरा दिसत नाही, इस्त्री बघा कसली कडक इस्त्री चालली आराध्याची. बापरे बाप,
0102 येते काय शिकवलं? येतो. कोणी शिकवली? जरा फास्ट कर हा, आपल्याला संध्याकाळी जायचंय. तो शर्ट पण उद्या घालायचा हो आपल्याला. एवढी कडक इस्ती मात्र फाटलतो. असं कडक होईन आणि असं असं तरी हाताने सुरगळ राहणार तर ती सुरगळ फाटल. माझा ब्लाऊज जवळजवळ अर्धा रेडी झालेला आहे. फायनली माझा ब्लाऊज रेडी आहे. तर मी आता तुम्हाला फायनल लुक नाही दाखवत आहे, तो उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की फायनल लुक बघायला भेटेल. तर आता माझी तयारी झाली आहे. बघा, बांगड्या वगैरे मी सिलेक्ट करत आहे. एवढ्या साऱ्या बांगड्या आहेत माझ्याकडे, पूर्ण पिशवी भरलेली आहे, पण एक सुद्धा मॅचिंग बांगडी नाही. तर आता ज्या जशा भेटतात तशा मी भरते आणि बघते आता तयारी करते कसं काय ते. आय थिंक मी ड्रेस चेंज करणार आहे किंवा नाही, बहुतेक नाही करणार, मला कंटाळा येतो तयारी करायला. तर आता मी फायनल माझी तयारी करून घेते आणि जेवढ्या जास्त लवकर निघता येईल. ॲक्च्युली ते गेलेत आता बाहेर, तर मला रिक्षा बघायला लागेल पनवेलपर्यंत आणि पनवेलवरून पुढे मी जाणार. तर बघू कसं काय होतंय, कोण भेटतंय का, कोण कामाला आलंय का बघते. नसेल आलं तर माझी मी तयारी करते आणि निघते. एक तास झालेला म्हणजे झालेला आहे आणि माझी तयारी वगैरे झालेली आहे. म्हणजे मी चेंज म्हणजे काही करणार नव्हती. माझी तयारी झालेली आहे, स्वराजीची पण तयारी झाली आहे आणि आराध्याची पण तयारी झाली आहे. पण काय रिक्षा भेटत नाही. ॲक्च्युली मामा नाही आहेत कामाला कोणीच. सगळे शनिवारी त्यांना शनिवार रविवार सुट्टी असते, तर ते कोणीच कामाला नाही आहे. तर मग रिक्षा भेटत नव्हती एक तासभर तरी. तर आता मिस्टरांनी शोधून दिले रिक्षा, पनवेलपर्यंत जाऊ. पनवेलवरनं भाऊ म्हणजे माझा भाऊ आम्हाला पिकअप करायला येईल, त्याला मी भाऊच बोलते. त्याच्यामुळे जरा जमलीन झालं तर तो येणार आहे पिकअप करायला. मग तिथून आम्ही पुढे जाऊ. तर फायनली आम्हाला रिक्षा भेटलेली आहे आता आणि आम्ही पनवेलपर्यंत जाणार आहोत. आणि भाऊनी भाऊला फोन केलेला, त्याचा म्हणतोय की टप्प्यावर बघू आता कसं काय होतं. त्याला पुन्हा एकदा फोन करेल, मग कुठे यायचं मग तो सांगेल आम्हाला. आता मी चाललोय पनवेलला, तरी सध्या तरी पनवेलला चाललोय, तर कुठे नक्की पनवेलला ते समजेल आपल्याला नक्की. आणि हा बघा स्वराज्याचा टोन बघा कसा. आणि हा सेल घेऊन आलाय, सेल घेऊन आलाय तो. काढू नको तू आलोय आता तक्क्यावर. आणि तक्क्यावर बघा, हा बघा आराध्य झालाय गावाला झालाय. लगेच आल्या आल्या क्रिकेट खेळतात ती दोघं. आमची चेरी 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 प्रभाग. ए चेरी, तू येते ना? येत नाही तू? नाही येत? नाही येत का? दीदी पहा, स्वराज्या दीदी पहा. दीदी 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 दादासांची पार्टी चाललेली आहे इथं. दादा दादा आराधे दादा, अजून स्वराज्य दीदी आणि प्रत्युष, तिघांची चौघांची पार्टी चाललेली आहे. काय आणलंय? लेस आणले ना. दादा हात नको सोडू, हात नको सोडू, राहू दे. तू काय जातोस? तो खाऊ मागायला गेलाय. एक दे त्याला. फेटला त्याने पण. आगाव हा हा खा खा, नम नम कर. Thank you.
फायनली आमचे बंधू राजा आलेले आहेत. मी आता आम्ही चाललेलो फायनली आमचे बंधू राजा आलेले आहेत आफ्टर 3 आवर्स. नाही नाही